मंडळी नमस्कार. संत साधना बाय स्नेहल सारंग या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. लेट अस गो बॅक टू आवर रूट हे स्लोगन घेऊन नव्या पिढीला 12व्या 13व्या शतकात होऊन गेलेल्या अजरामर संत चळवळीची ओळख आम्ही या माध्यमातून करून देत आहोत, ज्याला आपण उदंड प्रतिसाद देत आहात. आपल्या सहकार्याशिवाय, सहभागाशिवाय हा प्रयत्न प्रयत्नच राहिला असता. पण आपण सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबल्यामुळे, लाईक आणि शेअर केल्यामुळे या प्रयत्नाचा प्रवाह होतो आहे, त्याबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत. मंडळी, संतांच्या साहित्याला समजवून घेताना त्या काळची सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक परिस्थितीवरती नजर टाकल्याशिवाय संतांच्या कार्याची स्पष्ट कल्पना आपल्याला येणार नाही. मी मागेच आपल्याला सांगितलं होतं तसं संत कार्याचे 3 कालखंड मानले जातात. पहिला ज्ञानदेव नामदेवांचा, दुसरा एकनाथांचा आणि तिसरा तुकाराम रामदासांचा. आपण सध्या पहिल्या कालखंडातल्या घटना बघतो आहोत. हा वारकरी संप्रदायाचा किंवा एकेश्वर रुजवण्याचा कालखंड आहे. या संतांनी कार्य सुरू केलं त्यावेळी आर्थिक दुरावस्था, राजकीय जुलूम, बौद्धिक बेबंदशाही आणि आध्यात्मिक गोंधळ या सगळ्यामुळे समाजव्यवस्था मोडकळीला आलेली होती. प्रजा आणि राजा, ब्राह्मण आणि शूद्र, शेतकरी आणि कारागीर, सामान्य जनता आणि वरिष्ठ वर्ग सगळेच विनाश आणि विघटनाच्या चक्रात पिळून निघत होते. संतांच्या आयुष्यात आपल्याला ह्याची प्रचिती येते. खरं तर संतांची आपल्याला उपलब्ध असलेली सगळी चरित्र चमत्कार आणि अतिशयोक्तीनी भरून गेलेली आहेत. त्यामुळे इतिहासाच्या म्हणा, विज्ञानाच्या म्हणा दृष्टीनं कदाचित ती आपल्याला उपयोगाची नाहीत असं वाटू शकतं, पण त्यांचे शब्द मात्र आजही दिशादर्शनाचे काम करतात हेही आपल्याला नाकारून चालत नाही. संतांनी फार साधे आणि सोपे दृष्टांत आपल्याला दिलेले आहेत. मंडळी, ज्ञानदेव महाराज म्हणतात तसं, आपण पाणी तापवण्यासाठी ते भांड्यात घेऊन भांडं पेटवलेल्या चुलीवरती ठेवतो. भांडं गरम झालं की आतलं पाणी आपोआप गरम होतं. त्यासाठी पाण्यात जळतं लाकूड घालायचं नसतं. ह्यावरून एक छोटीशी घटना आठवतीये बरं का. आमच्या गावात एक आंधळा दररोज रात्री नेमानं न चुकता शिवमंदिरात जाऊन दर्शन घेऊन घरी परतत असे. त्यावेळी त्याच्या हातात पेटवलेला कंदील असे. गावकरी रोज ते बघत असत आणि आश्चर्य करीत, आंधळ्याला कंदिलाचा काय उपयोग? शेवटी एकानं त्याला हा प्रश्न विचारलाच, तुला रे कंदील कशाला? कोणता उजेड पडणार आहे आणि पडलेला तुला दिसणार आहे? तेव्हा त्या अंध व्यक्तीनं दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं. तो म्हटला, हा कंदील माझ्यासाठी नाहीच आहे, तर डोळे असूनही अंधारात चाचपडत कोणी येऊन माझ्या अंगावरती पडू नये म्हणून आहे. मंडळी, संतांचं कार्य अगदी असंच होतं, डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं. त्या मेळ्यातली एक चैतन्य मूर्ती म्हणजे चितकला मुक्ताबाई. आज आपण तिच्याचबद्दल जाणून घेणार आहोत. मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ, गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ, गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांची एक शिष्या मुक्ताबाई, असा गुरुपरंपरेचा थोर वारसा त्यांना मिळालेला होता. आणि त्यांचे गुरु होते ते निवृत्तीनाथ, त्यांचे ज्येष्ठ बंधूही होते. हा एक दुर्मिळ योग या योगिनीचा होता. मुक्ताबाईंचा जन्म आपेगावी अंदाजे 1279 साली झाला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंचं हे चौथं अपत्य. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई म्हणजे ह्या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेले विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्तीचे मूर्तिमंत स्वरूप. ती आईजोगी होती, गोरी, गोमटी, सद्गुणांची पुतळी, पण तशीच
वडिलांजोगी करारी आणि साध्या पण परखड विचारांची स्त्री होती. संन्यासाची पोरं म्हणून जन्माला आलेल्या या चारही मुलांवर समाजाने प्रचंड अत्याचार केले. ब्रह्मवृंदानं दिलेल्या आदेशानुसार रुक्मिणीबाई आणि विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी देहत्यागसुद्धा केला प्रायश्चित्त म्हणून. पण तरीही या लहानग्यांची फरफट काही कमी झाली नाही हे आपल्याला सगळ्यांना पाठ आहे. आपण आज केवळ मुक्ताबाईंवरती बोलणार आहोत. सगळेच प्रसंग ह्या चौघांचे असले तरी तिचे म्हणून काही वेगळे क्षण होतेच. याच क्षणांनी तिला समृद्ध केलं. आजही अनेकदा अनेक ठिकाणी आपण उल्लेख करतो तशी ती इतकी समृद्ध झाली की मराठी भाषेतली ती पहिली कवयित्री ठरली. मुक्ताबाई लिहितात, तात आणि माता गेलीसे येथून, तात आणि माता गेलीसे येथून, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांने अन्न सांभाळी सोपान मज लागी, तुझ्या योगे हरी क्रमी येला काळ. असं म्हणणारी मुक्ता लहानग्या वयातच कुटुंबाच्या गृहिणी पदाची भूमिका वठवू लागली. ती प्रौढ गंभीर सोशिक समंजस बनली. चितकला मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपानाची आई झाली, प्रसंगी तातही झाली, तरीही तेवढीच लढीवाळही राहिली बरं का. ती वैराग्यमूर्ती साक्षात योगिनीच होती नाही का. जाणिवेची ज्योत जागवणं म्हणजे साधना. आसक्ती तिरस्कार आणि अज्ञान या तीन गोष्टींमुळे आपण आत्मस्वरूपाला विसरतो. भक्ताचं रूप समजवताना मुक्ताबाई म्हणतात, जो देवापासून क्षणभरही विभक्त नाही तो भक्त. पाणी सर्वार्थानं उत्तम हे आपण जाणताच, धूळही आईसारखी मऊसूत. अक्षर गिरवून शहाणी करणारी, पण ते आपापल्या जागी उत्तम आहेत. त्यांना एकत्र केलं तर काय होईल मंडळी? धुळीत पाणी पडलं की त्याचा चिखल होणारच. मुक्ताबाईंची शिकवण इतकी साधी आहे, माती तर गरजेचीच, पाणीही गरजेचं, आणि त्यातून निर्माण होणारा कमळ फुलवणारा चिखलही महत्त्वाचाच. आपण काय व्हायचं ते आपण ठरवायचं. ही मुक्ताबाई कोणी साधी स्त्री नव्हती बरं का, ती साक्षात आदिशक्तीच होती. ती म्हणते, जिथे अंधार नाहीसा होतो तिथे मी राहते. अंधाराचा म्हणजे अज्ञानाचा नाश होतो आणि ज्ञानाचा प्रकाश गवसतो तेव्हाचा क्षण मुक्ताईनं प्रसन्न होण्याचा. हा क्षण चांगदेवांनी अनुभवला, विसोबा चाटीनं अनुभवला, इतकंच काय नामदेवांनी सुद्धा अनुभवला. या सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत मंडळी. मी त्याच पुन्हा तुम्हाला सांगणार नाही आहे, पण त्यातली मेख मात्र नक्कीच लक्षात घेतली पाहिजे. 1400 वर्षांचं वय असलेल्या योगीराज चांगदेवांना 65 समजावून दिली ती 8 वर्षांच्या मुक्ताबाईनं. तिला अमृत संजीवनी प्राप्त झालेली होती. गोरक्षनाथांच्या कृपेचा वर्षाव झालेला होता तिच्यावर आणि निवृत्तीनाथांसारखे ज्येष्ठ बंधूच गुरुपदी होते आणि ज्ञानदादा तर तिचा श्वासच. अशा वातावरणात वाढलेली ती लिहिते, मुक्तपणे मुक्त, मुक्तपणे मुक्त, मुक्ताई पैरत, हरिनाम स्मरत सर्व काळ. मुक्ताबाई आणखीन असंही लिहितात, न कळे ह्याची गती, ह्याची म्हणजे विठ्ठलाची बरं का, न कळे ह्याची गती आधी मध्य अंती, येथे श्रुती नेती नेती प्रकटल्या, मुक्ताई सप्रेम विठ्ठल संभ्रम, शून्याही शून्य समशेष बाजे. अशी अवस्था झालेली मुक्ताई काव्यातून सतत प्रसवत राहिली. तिच्या अभंगात योगाच्या खुणा आहेत
अध्यात्माची उंची आहे। म्हणूनच चांगदेव म्हणतात, मुक्ताई करे लेईले अंजन। तिने हे अंजन घातल्यावरच, तिने अनुग्रहित केल्यावरच योगीराज चांगदेवांना आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली हे सत्य आहे मंडळी। शून्य परते पाही तव शून्य तेही नाही, पाहते पाहोनी ठाई ठेवी अले कैसा गे माया। शून्य परते पाही तव शून्य तेही नाही, पाहते पाहोनी ठाई ठेवी अले कैसा गे माये हा तारकू दिवटा, पंढरी वैकुंठा प्रकटला। असं ती म्हणते, किंवा अवघाची संसार केला आम्ही गोड, झाडे आणि झुंड ब्रह्मरूप, माता आणि पिता गण आणि गोत, कन्या आणि सूत ब्रह्मरूप। असं मांडू शकणारी मुक्ताई नामदेवांची गर्वहरण करती न ठरती तरच नवल होतं। ही कच्च्या मडक्याची गोष्टही मंडळी आपण जाणताच, त्या प्रसंगातूनच जन्माला आलं नामदेव भक्तिगर्व परिहार या मथळ्याचं जवळपास 15 अभंग असलेलं एक स्वतंत्र असं सर्ग। एका अभंगात तर त्या लिहितात, परब्रह्मी चित्त निरंतर धंदा, तया नाही कदा गर्भवास, उपजोनी जनी धन्यते योनी, चित्त नारायणी मुक्त लगी, अव्यक्ती पै व्यक्ती चित्तासी अनुभव, सर्वी देव भरला। विसोबा चाटींच्या बाबतीतही त्या किती स्पष्ट होत्या बघा ना। मांडे खाण्याची इच्छा होणं हे मनुष्य जन्माला चिकटलेल्या आणि तोपर्यंत मुक्त न झालेल्या विकाराचंच उदाहरण आहे। खरं तर तिथेच भेट झाली विसोबांची, तेही विठ्ठल भक्तच। हा विकारच त्यांच्यासाठी त्यांचं बाह्य आवरण काढून टाकण्यासाठी जन्माला आला असावा, नाहीतर कोरांना मागून खाणारी ही भावंड त्यांना इच्छा होते मांडे खाण्याची। विसोबांनी खापर द्यायला नकार द्यावा आणि ज्ञानदेवांनी योगबळानं पाठ तापवावी हे प्रसंग आपल्याला खडबडवून जागे करणार आहेत। तयार झालेले मांडे प्रसाद म्हणून पळवणाऱ्या विसोबांना मुक्ताई ए खेचरा म्हणाली आणि त्याने तो शब्दच प्रमाण मानून आपल्या नावापुढे लावला। तो विसोबा खेचर झाला त्या क्षणापासून आणि त्याला मुक्ताईच्याच ओटीत घातल्या गेला। आधी म्हटलं तसं मुक्ताबाईंच्या अभंगात योगाच्या खुणा आहेतच, अध्यात्माची उंचीही आहे, साक्षात्काराचे पडसाद तर जागोजागी आहेतच, पण त्याचबरोबर हृदयाचे मार्दव आणि भावनेची हळुवारताही आहेच आहे। तिने हसत राहावं म्हणून तर ही भावंड कोण खटपट करीत। ऐका हे अतिशयोक्ती करत तिची शक्ती जागवणारं गीत। मुंगी ओढाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी, हो तिने गिळिले सूर्यासी, हो मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी, हो तिने गिळिले सूर्यासी। थोर नवलाव झाला, थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला, वांझे पुत्र प्रसवला, विंचू पाताळासी जाय, विंचू पाताळासी जाय, शेष माथा बंदी पाय, शेष माथा बंदी पाय, मुंगी उडाली आकाशी तिने गिळिली सूर्यासी।
माशी व्याली घार झाली, माशी व्याली घार झाली, देखो मी मुक्ताई हसली, देखो नी मुक्ताई हसली, देखो नी मुक्ताई हसली, हो मुंगी उड़ाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी, हो तिने गिळिले सूर्यासी। ती तरी कुठे मागे होती, तिचे ताटीचेच 42 अभंग आहेत। आत्मक्लेशामुळे मनाचे दरवाजे आतून बंद करून विमनस्क होऊन बसलेल्या आपल्या थोरल्या भावाला ती आळवतीये, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा। तिने ज्ञानेश्वरांना आदिनाथांपासून गहिनीनाथांकडे आणि गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथांकडे आलेल्या नाथ संप्रदायाची आठवण करून दिली आहे। आपल्या घराण्याचे योगीपणाचे स्मरण या ताटीच्या अभंगांमधून करून दिलं आहे। या अभंगांमध्ये आंब्याचं फळ जसं मधुर रसानं घट्ट भरलेलं असतं, तसंच मुक्ताईचं ममत्व भरलेलं होतं। योगी पावन मनाचा साहे अपराध जनांचा, विश्वरागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी, शब्द शस्त्रे झाली क्लेश संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा। ती समजवतीये आपल्या थोरल्या भावाला, दादा आपलीच जीव आपल्याच दाताखाली आली तर आपण दात उपटून टाकत नाही ना, आपलाच हात आपल्याला लागला तर आपण हातालाच मारत नाही ना, त्याचं दुःखही करत नाही ना दादा, तसंच हे सुद्धा नाही का ज्ञानदादा, विश्व जरी आपल्यावरती रागवलं तरी आपण जलासारखं थंड राहायचं आहे ना, नाहीतर ब्रह्मपदाला आपण पोचणार कसे। जो जनांचे अपराध सहन करतो तोच योगी असतो ना, हर प्रकारे समजवलंय तिने। तरीही सतत होणाऱ्या आघातांनी अवमानांनी अपमानांनी मिटून घेतलेलं प्रतिभेचं दार काही ज्ञानदेव उघडायला तयार नव्हते। शेवटी लढिवाळ मुक्ताबाई जीवमुद्द लठाईचे ठाई, तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, अशी एकाच वेळी हळवी आणि निर्वाणीची साद तिनं घातली। तेव्हा कुठे ज्ञानदेव राजी झाले आणि भावार्थ दीपिकेचा अजरामर अलौकिक जन्म झाला। मुक्ताईचे हे केवढे उपकार आहेत आपल्यावर मंडळी। ताटीसारखेच मुक्ताबाईंचे हरिपाठाचे अभंगही आहेत। अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला, मान अपमान वाढविसे हेवा, दिवस असता दिवा हाती घेसी, असं लिहिणाऱ्या मुक्ताबाईंचा आणि गुरु निवृत्तीनाथांचा संवाद असलेला ज्ञानबोधही त्यांनी लिहिला आहे। अशा जीवनाचं आणि प्रतिभेचे अनेक पैलू असलेले अंदाजे सुमारे 125 अभंग किंवा रचना मुक्ताबाईंनी अवघ्या 19व्या किंवा 20व्या वर्षाच्या वयात लिहिल्या आहेत। फार अल्प तरीही अत्यंत दैदिप्यमान आयुष्य त्यांना लाभलं। संत ज्ञानदेव महाराजांनी आळंदी इथं समाधी घेतली, त्यानंतर सोपान काकासुद्धा समाधिस्त झाले। ज्येष्ठ बंधू आणि गुरुदेव निवृत्तीनाथांसोबत त्यानंतर त्या तीर्थयात्रा करत निघाल्या। ही यात्रा करत असताना त्या तापी नदीच्या किनारी पोहोचल्या आणि हे आपलं गंतव्यस्थान आहे हे त्यांच्या लक्षात आलं। आपल्या दादाला आपल्या गुरुला त्यांनी नमस्कार केलाय। निवृत्तीनाथही मनोमन उमजून गेलेत।
तापी नदीच्या किनारी अचानक वीज कडाडली आहे आणि त्या विजेच्या प्रचंड प्रवाहात चिरकाल अभंग शरीराचं वरदान लाभलेली ती चित्कला लुप्त झाली आहे. संत नामदेव महाराज तिच्या समाधीचं वर्णन करताना लिहितात, कडाडली वीज निरंजनी जेव्हा, कडाडली वीज निरंजनी जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. वैकुंठ घंटा वाजती एक घाई, झाली मुक्ताबाई स्वरूप का. मंडळी, अशा चित्कला आदिशक्तीच्या समर्थशाली भक्तिभावापुढे अत्यंत विनम्र होऊन मी स्नेहल सारंग आज थांबते. आज स्वरसाथ दिली आहे आमच्या नाशिकच्या सबस्क्रायबर दीपा मदाने ह्यांनी. आपण अजूनही आमचं संत साधना बाय स्नेहल सारंग हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करून आपलं मतही मांडा. आपण गायक असाल तर आमच्याशी जरूर संपर्क करा. जय हरी विठ्ठल.